नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दराल अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 21 मार्च 2021 ला होणारी जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सामान्य विज्ञानचे दरवर्षी आपण जे मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट देतो, या मोस्ट एक्सपेक्टेडच्या पॉइंटचं विश्लेषण जे आहे, सविस्तर विश्लेषण हे या वर्षापासून आपण सुरू केलेले आहे. कारण मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट आपण पीडीएफच्या स्वरूपामध्ये टेलिग्रामच्या चॅनलवरती आपल्या दराल अकॅडमी पुणेवरती टाकत असतो, परंतु यावेळेस सविस्तरपणे विश्लेषणची मागणी विद्यार्थ्यांशी झाली. कारण विद्यार्थ्यांना तितकासा वेळ मिळत नाहीये की त्या त्या पॉइंट वरती आपण डिटेल मध्ये माहिती काढून घेऊन काम करावं. म्हणून हा जो काही अट्टहास तुमच्यासाठी केलेला आहे तो अट्टहास या वर्षी नक्कीच तुम्हाला फायदा देणार. पहा, राज्यसेवा एमपीएससी पूर्व परीक्षा. मी स्वतः बाबूराव पडळकर, संचालक दराल अकॅडमी पुणे, गेली 12 वर्षापासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये काम करत आहे. रॉयल अकॅडमीने 2017 आणि 2018 मिळून जवळपास 55 PSI रॉयल अकॅडमीचे आहेत, त्यामुळे रिझल्ट ओरिएंटेड काम चालू आहे. 21 मार्च आता हे मागे ऑक्टोबर मध्ये परीक्षा होती, त्याच वेळेस मी मोस्ट एक्सपेक्टेड मुद्दे दिले होते, परंतु परीक्षा पुढे गेल्यामुळे याच्यावरती जास्तीत जास्त काम करता आलं नाही. आजचा प्रमुख विषय, आपण रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या दोन विषयांचे पॉइंट दिलेले आहेत. जीवशास्त्र अत्यंत कठीण वाटणारा जो घटक आहे विद्यार्थ्यांना, त्याच्यावरचे जे अतिसंभाव्य मुद्दे आहेत त्याच्यावर विश्लेषण. मी प्रथमतः मुद्दे सांगतो कोणकोणते आणि मग त्याच्यावरती आपण विश्लेषण पाहूयात. फर्स्ट, जीवशास्त्राच्या उत्पत्ती आणि विकास या दोन्ही घटकावरती एक एक प्रश्न 101% विचारला जातो दरवेळेस असतात. जीवशास्त्राचा जो टॉपिक आहे, मुळात जीवशास्त्राची उत्पत्ती आणि विकास, डेव्हलपमेंट, इव्होल्युशन आणि डेव्हलपमेंट, याच्यावरती 101% क्वेश्चन असतात राज्यसेभेला. PSI ST IASला इथं प्रश्न नसतो. त्याच्यानंतर त्यातलाच जो भाग आहे, डार्विनचे थेरी जे आहे त्याच्यावरती प्रश्न यावर्षी विचारला जाणार आहे. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, निसर्गात प्रत्येक जीवाला संधी प्राप्त होते बा, जगण्यासाठी प्रत्येक जण संघर्ष करतात, त्यामध्ये जे सक्षम असतील ते जगतील, असं त्यावेळेसही डार्विनने सांगितलं होतं बा. वॅलेस आणि डार्विन 1859 मध्ये द ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन या पुस्तकात त्यांनी ही व्याख्या केली होती. त्यानंतर डेटिंग ऑफ फॉसिल्स आणि जिओलॉजिकल टाइम स्केल याबद्दल प्रश्न असेल. आता हे मुद्दे दिलेले, याच मुद्द्यांवरती प्रश्न दरवेळेस विचारले जातात, परंतु म्हणजे कसं केलेलं आहे किंवा मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट काय आहेत यातला प्रकार, म्हणजे जे झालेले करंट इव्हेंट जे काही चर्चा आहे आणि आपले मुद्दे जे आहेत या मुद्द्याला धरून हे मुद्दे दिले जातात. वर्णांध व्यक्ती लाल आणि हिरवा रंगातील फरक समजू शकत नाही, त्याबद्दल एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचं इथे विश्लेषण दिलंय बा. जर एक रंगांध पुरुष सामान्य स्त्री बरोबर लग्न करतो आणि त्याची मुले नेहमी सामान्य आणि नेहमी रंगांध असतील, तर स्त्री ही हेट्रोझायगस झायगोनस सामान्य असेल. अँटीजेन आणि अँटीबॉडीवरती एखादा प्रश्न येणे अपेक्षित आहे, तेही तुम्ही बघून घ्यायचे जातो. त्यानंतर सजीवाच्या वर्गीकरणाचा जो आधार आहे त्यावरती एखादा प्रश्न अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये स्क्विड्स वरती प्रश्न विचारला जाईल, सेंटीपोड्स वरती प्रश्न विचारला जाईल. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की सगळ्यांना खेकड्यावरती आपल्याला प्रश्न विचारलाय. खेकडा म्हणजे कसं आहे पा, की आपले जे काही असमपृष्ठ रज्जू प्राणी आहेत, या असमपृष्ठ रज्जू प्राण्यांमध्ये जे आपले असमपृष्ठ जे संघ आहेत, उपसंघ, यातील जे उदाहरणं आहेत त्या उदाहरणांवरती प्रश्न विचारला जातो. मग आर्थ्रोपोडामधले जे काही उदाहरणं आहेत, ऑलरेडी खेकड्यावरती प्रश्न आला होता, नाकतोड्यावरती प्रश्न आला होता, आणि मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की 2019 नाकतोड्यावरती प्रश्न येणार आहे, तो प्रश्न आला होता. त्याच्या अगोदर मी 2017 पण सांगितलं होतं खेकड्याला प्रश्न, खेकड्यावरती प्रश्न येऊ शकतो. काही लॉजिक असतं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की हे कसं काय डायरेक्ट सांगतात, त्या पेपर वगैरे आपल्या हातात येत नाही, कारण पेपर आपण त्यांचे काही जावही नाही येत, म्हणजे डायरेक्टली बोलायला हरकत नाही. परंतु आपल्याला एक अंदाज आलेला आहे. मी आता सांगितलं तुम्हाला की खूप वर्ष आपण टीचिंग केलेलं आहे, म्हणजे मी दैनिक अकॅडमी पुणे इथेही टीचिंग केलेलं आहे आणि रॉयल अकॅडमी हे सेंटर मी 5 वर्षापासून चालवतो. इथे एमपीएससी पीएसआय एसटीआयएसओचे खूप छान युनिट चाललेले आहेत. 350-400 विद्यार्थ्यांना एका वर्ग शिकवण्याचा अनुभव आहे, परंतु इथे मोजकेच विद्यार्थी, म्हणजे अगदी 50 ते 100 बॅच असते, याच्यापेक्षा मी जास्त बॅच मध्ये प्रवेश देत नाही. त्यानुसारच आपण हे सगळं करून घेतो. त्यानंतर अॅनिलिडा संघ जो आहे त्या प्राण्यावरती एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर गांडोळे वैज्ञानिक नाव त्याचं, पण 14, 15 आणि 16 खंडात क्लॅटेलम असतं बा त्यांचं, कुठं असं हे विचारलं जाईल. 14 खंडात मादी जनन छिद्र आणि 18 खंडामध्ये नर जनन छिद्र असतं. सिम्पल प्रश्न आहे पा, मी डायरेक्ट दिलेले. वनस्पतीच्या वर्गीकरणावरती कधीच प्रश्न येत नाही, लक्षात ठेवा, कधीच प्रश्न येत नाही. वनस्पतीच्या वर्गीकरणाचा जो आधार आहे
आधारावरती प्रश्न विचारले जाईल, पण वर्गीकरणावरती येत नाही. जसं प्राण्यांच्या वर्गीकरणावरती प्रश्न येतात, मग पीएसएसटी आय एस ओला वनस्पतीच्या वर्गीकरणावरती प्रश्न येतो. म्हणजे जे पुस्तक तुमच्या हातामध्ये असतं त्याच्यामध्ये डायरेक्ट लिहिलेले पहा, पीएसएसटी आय एस ओ राज्यसेवा तलाठी सरळ सेवा सर्व पदांसाठी उपयुक्त. मग तो जो ते जे प्रकरण आहे मी मागे सांगितलं, क्लासिफिकेशन करा प्रकरणाचं, वर्गीकरण करा, त्यामधले सगळे पॉईंट्स लक्षात ठेवा, त्या पॉईंट्सच्या अनुषंगाने फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवा, त्यानंतर अनालिसिस अनालिटिकल डेटा लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे लक्षात ठेवल्यानंतर ह्या सगळ्या बाबीवरती आपल्याला काम करतात. मग वनस्पतींच्या वर्गीकरणावरती थॅलोफायटावरती प्रश्न विचारला, ब्रायोफायटावरती विचारला, सलग 3 वर्ष टेरिडोफायटावरती प्रश्न विचारला, मागच्या वेळेस 2019 न मात्र इकडे सपुष्प वनस्पतीवरती प्रश्न विचारलेले. म्हणजे ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातील त्याच्या अनुषंगाने आपण काम केलं पाहिजे. त्यानंतर ग्रंथीच्या संदर्भातले एखादा प्रश्न विचारणार आहे, थायरॉइड ग्लँड जे आहेत कोणत्या संप्रेरक स्रवतात ते काढायचे बा तुम्ही. त्यानंतर क्रेब सायकल मी डिटेल मध्ये दिलेले आहे, आपण बघणार आहात पुढे. उत्सर्जन संस्था किंवा श्वसन संस्था यावर एखादा प्रश्न आपण तेही पाहणार आहोत. बीएनएचएस बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे ज्या नवीन प्रजाती आहेत मग मदत केलेली बा तेजस ठाकरेचे माननीय उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा जो काही दुसरा मुलगा आहे त्याच्या संदर्भात त्यांनी केलेलं जे संशोधन आहे 101% प्रश्न तिथे असणार आहे बा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. पर्यावरणीय परिषदेच्या बाबतीत मी याच्यात बोललेले बा रसायनशास्त्राच्या व्हिडिओ मध्ये, तो व्हिडिओ आपल्या द रॉयल अकॅडमी पुणे टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध आहे. कोपन हेगन किंवा पॅरिस जी करार आहे तो तारीख विचारली जाईल, ते बघून घ्या तुम्ही. त्यानंतर बघा आपण विश्लेषणाला डायरेक्ट स्टार्ट करूया. जीवशास्त्र उत्पत्ती आणि विकास. जीवशास्त्राचा जो विकास आहे बायोलॉजिकल इव्होल्युशन ज्याला आपण म्हणूया, हा मुख्यतः जनुकीय पातळीवर आधारित आहे. जनुकीय पातळी सगळ्यांना माहित असलं पाहिजे की काय नेमका प्रकार आहे जनुकीय पातळीच्या संदर्भात. ठीक आहे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, वन फ्रॉम टू अनदर असं आपण म्हणतो त्याला जनुक आहे. मग ही जी थेरीज ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन आहेत काय, लँडमार्क वाद आपल्याला माहित असलं पाहिजे. लँडमार्क जीन बाप्टिस्ट लँडमार्क यांनी 1809 मध्ये फिलॉसॉफी जुलॉजी या पुस्तकात जीवशास्त्र विकासाच्या सिद्धांताबद्दल म्हणजे सिद्धांतच मांडला होता. काय सिद्धांत होता, तर जीवांची उत्क्रांती होत असताना त्यांच्या शरीरात बदल होतात, त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो. म्हणजे जर प्रगती व्हायला, म्हणजे बघा आता एमपीएससीचा अभ्यास करताना सुद्धा प्रगती होईन होणे जबाबदार कशावरती असतं, तुम्ही आळस करता की तुम्ही काय प्रयत्न करता, प्रयत्न केले तर पोस्ट आहे आणि आळस केलं तर पोस्ट नाहीये, हा फरक आहे लक्षात ठेवायचं बा. म्हणजे हे काय आता आपण करतोय असं अजिबात नाही, ते जीवाचं वैशिष्ट्य आहे. मग हे जीवाचं वैशिष्ट्य आहे ना, त्या जीवावरूनच लक्ष ठेवण्याची गरज नाही तर स्वतःवरून पण लक्ष ठेवता आलं पाहिजे. एक उदाहरण, साधं उदाहरण दिलेलं आहे की तुम्ही प्रयत्न करा पास होणार आहे, तुम्ही आळशी बनाल तर नापास होणार आहे. म्हणजे नापास आणि पास आपण डिफरंट करत नाही, परंतु मग पोस्ट मिळणार नाही. मग हुशार आणि ढ किंवा मठ्ठ, हुशार त्याला म्हणजे जो पास होतो आणि मठ्ठ त्याला, म्हणजे त्याने अभ्यास केली याने अभ्यास केलेला आहे, परंतु रिझल्ट ज्याने दाखवलेला आहे समाज मान्यता ज्याला मिळते बघा, समाजाला रिझल्ट मिळाला की समाजाला मान्यता दिलेली असते, तुमच्यावरचा विश्वास जो आहे तो वाढलेला असतो. पण त्याच्या अगोदर तुम्ही जेवढे प्रयत्न केलेले याचा तुमचा अभ्यास कमी नाहीये हे लक्षात ठेवायचं बघा. त्यानंतर फ्रेंच शास्त्रज्ञ लँडमार्क असं पण म्हणतात पहा, प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्या दरम्यान बदलत असते, आपणही बदलतोय. प्राणी आहे म्हणजे लँडमार्कने काय सांगितलंय, जे आपण रोज बघतो किंवा आज रोज आपण करतोय किंवा रोज ऐकतोय. मित्राबद्दल पण आपण म्हणतो की किती बदल झालाय पहा, व तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोहोचवले जातात, म्हणजे पुढच्या पिढीकडे ते बदल पोहोचले जातात, आपोआप पोहोचले जातात. हा पुढील प्रत्येक पिढीमध्ये असे बदल घडतात असं लँडमार्कने सांगितलंय. सजीवांच्या जीवन काळात जे त्याने काय केलेलं आहे पहा, संपादित केलेले असतात जे गुण आहेत, त्याने जे संपादित केले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात, यालाच संपादित गुणांचा अनुवंश असं म्हटलं जातं. हा प्रश्न विचारला जाईल बा. लँडमार्कचा जो फोटो आहे इथे मी टाकलेला नाहीये कारण मी लिहिलेले आहे. जिराफाने मान ताणले त्याची मान उंच झाली, त्याने काय केलं विचार बघा, काय केलेलं त्याची मान का उंच झाली, कारण त्याला जे उंच वनस्पती जी आहे त्याच्यावरचे जे काय पाला आहे तो खायचा होता, त्याने मान थोडीशी ताणली. एखादी गोष्ट ताणली की ती ताणली जाते. आता आपण मानेला कायमस्वरूपी असंच बसून धरलं तर मान खाली येणार आहे बा, आपण ताट बसलं तर आपली काय मनका आहे तो ताटच राहणार बा. बघा आता लोहाराचे खांदे घनाच्या गणाने काय होतात, बळकट होतात, मजबूत होतात. शामरुग किंवा पक्ष्यांच्या पंखांचा वापर केला नाही म्हणून ते कमकुवत झाले. पंखांचाच वापर केला नाही कमकुवत झालेले, मेंदूचा वापर करा कमकुवत होणार नाहीये. हंस व बदकाचे पाय पाण्यात असल्याने पोहणे योग्य झालेले.
सापाने त्याचे शरीर बिळात जाणे योग्य बनवले आणि त्याचे पाय नाहीसे झाले. बघा म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे, थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर. आता हे जे सगळे मुद्दे आहेत हे आपल्या पुस्तकामध्ये ऑलरेडी मुद्दे आहेत, कारण त्याच्यावरती खूप चांगला विचार केलेले पहा. त्यानंतर डार्विनचा सिद्धांत मोस्ट मोस्ट एक्सपेक्टेड सांगितले मी तुम्हाला, व्हेरी आयएमपी असणार आहे डार्विनचा सिद्धांत. काय सांगितलं डार्विननी, डार्विननी सांगितलं की बाबा वैज्ञानिक दिलेले पहा, सर्वाइव ऑफ द फिटेस्ट म्हणजे नैसर्गिक निवड नॅचरल सिलेक्शन च्या विचारास अल्फ्रेड रसेल वॉलिस यांनी सांगितलं होतं बा. जगण्यासाठी संघर्ष आपण मग असेच बोललो होतो की हा मुद्दा मोस्ट एक्सपेक्टेड असणार आहे. निसर्गातच प्रत्येक जीवाला संधी प्राप्त होते. आता बघा ना कोविडमध्ये कोविडच्या सिच्युएशन मध्ये औषध निघाले का नाही, अजून लस निघाली का, आपण म्हणतो लस आहे पण लस काय करते आपली इम्युनिटी पॉवर डेव्हलप करते, बस त्याच्या पलीकडे लस परिणाम करत नाहीये म्हणजे होणारच नाही अशी खात्री देता येत नाही होणार. ते कशावरती डिपेंड आहे, तुमच्यातली प्रतिकार शक्ती जी आहेत अँटीबॉडीज ज्या आहेत त्यावरती ते डिपेंड असणार आहे बा. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम आपल्याला सगळ्यांना सांगता आल्या पाहिजेत. बघा एक एक मुद्दा आपण पाहत चाललेलो आहे आणि त्या मुद्द्यांमधून आपल्याला काय अपेक्षित आहेत ते आपण घेणार. डार्विन यांच्यावर दोन प्रमुख ग्रंथांचा प्रभाव होता. कुठले ग्रंथ आहेत ते, प्रिन्सिपल ऑफ जिओलॉजी 1832 मध्ये लिहिलं चार्ल्स लॉयल यांनी लिहिले पहा, आणि 1799 मध्ये लिहिलेले थॉमस माल्थन यांचा एसे ऑन पॉप्युलेशन. या दोन ग्रंथांचा प्रभाव होता. कुणाचा प्रभाव होता डायरेक्ट प्रश्नही विचारला जाऊ शकतो. चार्ल्स डार्विन हे इंग्लिश जीवशास्त्रज्ञ म्हणजे कुठले कुठल्या राष्ट्राचे ते सुद्धा विचारलं जाऊ शकतो, कुठल्या देशाचे. उत्क्रांतीमध्ये सजीवांत सर्व जाती समान पूर्वजांपासून क्रमक्रमाने व हजारो वर्षांच्या कालखंडानंतर विकसित झाले आहेत. हा डाटा जवळपास कुणाच्या पुस्तकामध्ये मार्केटमध्ये नाहीये लक्षात ठेवा, म्हणून मी तो डाटा सविस्तरपणे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. हा फक्त आता म्हणजे माझं जे सामान्य विज्ञानाचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये मी दिलेलं आहे, पण लिहिलेली जी पहिली फाईल होती त्याच फाईल मधून मी तुम्हाला हा डाटा शेअर करतोय पहा. आता ही जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर मी आपल्या दराल अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनल वरती टाकणार आहे ऍज इट इज जशीच्या तशी, म्हणजे तुम्ही याचे स्क्रीनशॉट वगैरे काढत बसायची आवश्यकता नाही. रसायनशास्त्राची भौतिक शास्त्राची ऑलरेडी मी टाकलेली आहे. नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताबद्दल डार्विनच्या महत्वाच्या सूचना. बघा जगलेले जीव पुनरुत्पादन करतात, आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी सगळ्या नवीन प्रजाती तयार करतात. बघा जगलेले जीव जे आहेत ते पुनरुत्पादन करतात. म्हणजे सिंपल डार्विनच्या महत्वाच्या सूचना काय होत्या, सूचना म्हणजे त्याने एक काय म्हणू आपण अनुभव घेतलेला आहे आणि या अनुभवातून आपल्याला त्यांनी सूचना केलेल्या आहेत. मग आपण सुद्धा अनुभव घेऊ शकतो आणि या सूचना ज्या सगळ्या त्यांनी सांगितलेल्या आहेत ते पाणी आपल्याकडे आहे ऑलरेडी आपण पाहतोय, पण आपण त्या मांडत नाही किंवा आपण त्याच्यावरती काम करत नाही. निवड आणि उत्पत्तीसाठी प्रामुख्याने अनुवंश हा जो आधार आहे पहा, आधार काय त्याचा, जीव आहे त्या वातावरणात राहताना अनुकूलन करतात पहा. म्युटेशनच्या थेअरी बद्दल डिटेलमध्ये माहिती पुस्तकामध्ये आपल्या बघा हे ह्याच्यावरती फॅक्टर ऑफ इव्होल्युशन कुठले फॅक्टर आहेत डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल. जीन हा फॅक्टर आहे, म्युटेशन हा फॅक्टर आहे आणि अनुवंश हा फॅक्टर आहे. म्हणजे खालील पैकी फॅक्टर ऑफ इव्होल्युशन उत्क्रांतीचे जे काही घटक आहेत ते कुठले आहेत असं डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल. क्रमांक एक, क्रमांक दोन, क्रमांक तीन राज्यसेवा असे प्रश्न विचारते, त्यामुळे या भागावरती तुम्ही प्रकाश टाका. त्यानंतर उत्क्रांती एव्हिडन्स सपोर्ट ऑफ इव्होल्युशन उत्क्रांतीचे जे पुरावे आहेत त्या पुराव्यांशी संबंधित आपल्याला प्रश्न विचारले जातील आणि पुराव्याशी संबंधित जर प्रश्न आपल्याला विचारले गेले तर त्याच्यावरती आपल्याला काम झालं पाहिजे. बघा मॉर्फॉलॉजी अँड कम्पॅरेटिव्ह एनाटॉमी बाह्यरूपी आणि शरीरशास्त्रीय तुलनात्मक पुरावे. म्हणजे प्रथम त्याच्यावेळेस जीवशास्त्राचे उत्पन्न झाले त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना माहिती की आपण बाह्यरूपीय वर्गीकरण केलं होतं, आंतरचना आपल्याला माहितीच नव्हती. आंतरचना जोपर्यंत 17व्या शतकापर्यंत माहित नव्हती, कारण दुर्बिणीचा जोपर्यंत शोध लागला नव्हता तोपर्यंत आपण आंतरचना पाहिलेली नाही. त्याच्यामध्ये काय काय पहा, अवयवांमध्ये समानता होमोलॉगस ऑर्गन, त्यानंतर समृद्धी अंगके एनॉलॉजी ऑर्गन आणि अवशेषांगे वेस्टिजल ऑर्गन याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा. बघा लोप पावलेले किंवा अपूर्ण वाढ झालेले निरुपयोगी इंद्रियांना अवशेषांग असं म्हटलं जातं. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना अत्यंत उपयुक्त असते परंतु वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ती पूर्णपणे निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. नेमक्या याच वेळी नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताने ही इंद्रिय नाहीशी होण्याचा मार्गाला असतात म्हणजे हेही लक्षात आलं पाहिजे. मानवाच्या शरीरातील अवशेषांगे कुठली कुठली आहेत असाही प्रश्न आपल्याला राज्यसेवेला विचारला जाऊ शकतो. आंत्रपुच्छ, कानाचे स्नायू, अक्कलदाड आणि माकडहाड अवशेषांगे हळूहळू काय झाले नष्ट होत चालले पहा. एव्हिडन्सेस फ्रॉम कनेक्टिंग लिंक ज्याला आपण होतो जीवनमधील कडी. बघा लक्षात ठेवा एक प्रश्न आपल्याला विचारला होता पण म्हणजे काय प्रश्न आपल्याला विचारला होता की सरीसृपाने पक्षी वर्ग यांना जोडणारा प्राणी कुठला, तो आपल्याला माहिती असला पाहिजे बा. मग युग्लिना
वनस्पती आणि जीवन जोडतं. प्रोटोजॉन मध्ये म्हणजे प्रोटो स्पॉन्जी आहे, हा प्रोटोजॉन स्पॉन्जला. निओपिलन, अँडिडा आणि मोलुस्कला प्रोटोथेरिया सरीसृप आणि सस्तन प्राण्यांना. बॅलेनोग्लॉसस असमपृष्ठ आणि समपृष्ठला. डिप्नोई मास आणि उभयचरला. आर्किओप्टेरिक्स नावाचा एक पक्षी जो आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं सरीसृप आणि पक्षी वर्गाला जोडतो असं. एव्हिडन्सेस फ्रॉम जेनेटिक्स पेशीय पातळीवर प्रमाणक आहे. आपल्याला याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता बा. एव्हिडन्सेस फ्रॉम बायोजेनिक लॉ इथं बघून घ्या किंवा पीडीएफ मध्ये तिकडे बघा. ओरिजिन इव्होल्युशन ऑफ मानवाच्या संदर्भातली बा हे जे आहे हे आपल्या इयत्ता 10वीच्या पुस्तकांमध्ये आहे. एकदा तुम्ही बघून घ्या ऑलरेडी किंवा इथे लक्षात ठेवा की डायरेक्ट कुठून कुठे आलेला. याच्यानंतर हा, याच्यानंतर हा, याच्यानंतर हा, याच्यानंतर 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 या पद्धतीने म्हणजे सगळे 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 माहीत असले पाहिजेत. ठीक आहे, जवळजवळ काय झालेले ते किती वर्षापूर्वीच आहे. त्यानंतर मॉलिक्युलर इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन बायोमॉलिक्युल्स लक्षात ठेवायचं बा. ऑल ऑर्गॅनिझम हॅव सेल ऍज द बेसिक युनिट ऑफ लाईफ. बेसिक युनिट ऑफ लाईफ व्हॉट इज त्याला काय म्हणतो आपण सेल. द सेल इज मेड अप ऑफ बायोमॉलिक्युल्स कॉमन टू ऑल ऑर्गॅनिझम्स सगळ्या ऑर्गॅनिझम मधल्या. रायबोझोम्स द सेल्युलर ऑर्गॅनली आर ऑफ युनिव्हर्सल ऑकरन्स इन ऑर्गॅनिझम. विच इज द युनिव्हर्सल ऑकरन्स इन ऑर्गॅनिझम. Ribosomes, the cellular organelle. लक्षात ठेवा. डीएनए इज द हेरिडिटरी मटेरियल. डीएनएच्या बद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो बा. मी हे जे आहे आपलं पुढचं मानवी आरोग्य शास्त्राची जी पीडीएफ आहे ती उद्या तुमच्याशी शेअर करणार आहे. आता एकच दिवस राहिलेला तेवढा बघून घ्या. एक अर्धा तासाचा प्रश्न आहे परंतु तुम्हाला रिव्हिजन साठी उपयुक्त ठरणार आहे. पहा एटीपी इज द मॉलिक्युल विच स्टोर्स रिलीज एनर्जी बायोलॉजिकल प्रोसेस. द सेम 22 अमायनो ऍसिड्स. आपल्याला 22 अमायनो ऍसिडची गरज असते पहा. प्रोटीन्स आर ऑफ ऑलमोस्ट ऑल ऑर्गॅनिझम. लक्षात ठेवा. द जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. आपल्याला हा प्रश्न विचारला होता. सेंट्रल डॉग्मा विच डील्स विथ द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन इन सेल्स इन इज द सेम. लक्षात ठेवा. बेसिक स्टेप्स ऑफ ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन फॉर प्रोटीन सिंथेसिस आर सिमिलर इन ऑल ऑर्गॅनिझम. द सिक्वेन्स लक्षात ठेवा. टाटा बॉक्स याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला होता बघा. तो आपला जो कोणते अम्ल जे म्हणजे जे पेशीय पातळीतील प्रमाण आपण शरीरामध्ये 23 जोड्या म्हणजे 46 गुणसूत्र असतं. परंतु मागच्या वेळेस आपल्याला एमआरएनए टीआरएनए आरआरएनच्या बाबतीतला चेंजेस झालेला प्रश्न विचारला होता बा. हर ऑर्गॅनिझम शेअरिंग सेम केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स शो क्लोजर इव्होल्युशनरी रिलेशनशिप. फॉर एक्झाम्पल हे जे आहे ह्युमन ब्लड प्रोटीन आर मोस्ट सिमिलर टू दोज ऑफ द चिंपांझी अमंग ऑल एप्स ऑर ओनली प्लांट्स अँड सम अल्गी हॅव क्लोरोफिल सो दे आर मोर क्लोजली रिलेटेड. म्हणून ते एकमेकांशी रिलेटेड दिसतात. सिमिलरली इन केमिकल कॉन्स्टिट्युशन बिटवीन ऑर्गॅनिझम इन टर्म मॉलिक्युलर होमोलॉजी ऑर बायोलॉजी बायोकेमिकल होमोलॉजी अँड आर यूज इन रिसेंट टाइम्स टू एक्स्टॅब्लिश इव्होल्युशनरी रिलेशनशिप अँड फॉर्म द बेसिक ऑफ सिस्टमॅटिक्स. लक्षात ठेवायचं पाहिजे. त्यानंतर प्राणीशास्त्रामध्ये बघा आपण हिस्टोरिया अॅनिमालिया पुस्तकातलं डायरेक्ट दिलेलं स्टेटमेंट आहे. या पुस्तकाचे लेखक अरिस्टॉटल पाश्चात्य जीवनची रचना स्वभाव वर्गीकरण प्रजनन याविषयी बोलले होते पहा. प्रसिद्ध शल्य चिकित्सक महर्षी सुश्रुत. सुश्रुतांबद्दल यावर्षी मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन असणार. लक्षात ठेवा मोस्ट एक्सपेक्टेड. सुश्रुतांबद्दल 100% प्रश्न असणार म्हणजे असणार व्यवस्थित लक्षात ठेवा. यांनी जीवांचे वर्गीकरण मानवी शरीरशास्त्र शल्य चिकित्सा सर्जरी यावर भाष्य केले म्हणून त्यांना फादर ऑफ सर्जरी असं म्हटलं जातं. गॅलेन फादर ऑफ एक्सपेरिमेंटल फिजिओलॉजी. यांच्या नंतर विज्ञानाला उतरती कळा लागली होती पण या कालावधीला डार्क एजेस ऑफ सायन्स असं म्हटलं होतं. 13व्या शतकात अल्बर्ट मॅग्नसन यांनी ऑन एनिमल्स या ग्रंथामध्ये पिरियड ऑफ रेनेसन्स म्हणजे विज्ञान युगाचा जो अंधकार जो आहे तो सुरू झाला होता. पण 17व्या शतकापूर्वी जीवशास्त्र हा विषय वर्णनात्मक विज्ञान म्हणूनच पाहिला जात असे. मात्र 17व्या शतकात सूक्ष्मदर्शकाचा म्हणजे मायक्रोस्कोपचा शोध लागला सुरुवात झाली होती पा. हे माहीत असलं पाहिजे पा कधी काय झालेलं. प्राण्यांचं वर्गीकरण क्लासिफिकेशन बहुपेशीय युकॅरियोटिक्स याच्याबद्दल आता खूप बोलू शकतो आपण. प्रचलन घडून येतात त्याच्याबद्दलही संवेदन क्षमता अधिक प्रमाणात असतात. मग आधार काय प्राण्यांच्या वर्गीकरणात हा विचारला जाईल तुम्हाला पा. एक नंबरचा ऑप्शन ऑर्गनायझेशन सिमेट्री त्यानंतर बॉडी सिलॉम त्यानंतर आवरणांची संख्या 4 नंबरला त्यानंतर 5 नंबरला पृष्ठरज्जू अभाव असणे नसणे आणि यापैकी कोणते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो बा. त्यानंतर बघा आर्थ्रोपोडा मधला विंचू या प्राण्याच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. विंचू याच्या मागील बाजू डंक असतो हे आता माहिती आपल्याला. याची देहगुहा जी आहे हिमोसायनिन युक्त असते. लक्षात ठेवा हलक्या निळ्या रंगांची हिमोसिल असते पा. हा एक लिंगी प्राणी आहे. एक लिंगी प्राणी आहे लक्षात ठेवायचं बा.
आता सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे फलनाच्या पूर्वी म्हणजे त्यावेळेस जसं प्रजनन चालू असतं त्यावेळेस कोर्टशिप नावाचा डान्स जो आहे प्रणय निवेदन नृत्य म्हणतो आपण त्याला तो करतो. फलन पूर्ण झाले की मादी नराला पूर्णपणे मारून खाऊन टाकते. बघा किती खतरनाक आहे. निःशेषणाची क्रिया किंवा भ्रूणी अवस्थेचा विकास मादीच्या शरीरात होतो. मादी एकाच वेळी जवळपास 2 ते 3 डझन पिल्लांना जन्म देते. पिल्लांचा जन्म झाल्यावर ती सर्व पिल्ल विंचवाच्या मादीला म्हणजे स्वतःच्या आईला खाऊन टाकतात. म्हणजे नवीन पिढी तयार करायची असतील तर आई आणि वडील ह्या दोघांचंही पूर्णपणे शरीर या ठिकाणी नष्ट होते. बा प्रजनन झाल्यानंतर नर बलिदान देतो तर पिल्लांचा जन्म झाल्यावर मादी आत्मसमर्पण करते. सर्वात मोठं उदाहरण आहे बा. आता प्राण्यांच्या बाबतीत अजूनही सांगायला गेलं तर सिंहाच्या बाबतीत बघा जर जोडीदार म्हणजे सिंहनी जर एक्सपायर झाले असेल तर तो दुसऱ्या कुठल्या सिंहनीशी संपर्क ठेवत नाहीये. म्हणजे इतकं खतरनाक आहे. मुंगसाच्या बाबतीत आहे खूप खूप प्राण्यांच्या बाबतीत आहे. त्यानंतर बा टॉर्पिड बद्दल एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बा समुद्र तळात वाळू किंवा दलदलच्या भागात आढळून येते. हे माझ्या पुस्तकातले सगळे मुद्दे आहेत जे ज्या मुद्द्यांवरती राज्यसेवा PSI STI ASO जास्तीत जास्त भर देते ते सगळे मुद्दे आपण इथं कव्हर केलेले आहेत. बा समुद्रात वाळू किंवा दलदलच्या भागात डोक्यावर डोळे आणि श्वासरंध्रे 50 ते 60 व्होल्ट विद्युत धारा निर्माण करणारी एक जोडी असते त्याच्यामध्ये. विद्युत धारेकळी शिकारी आणि शत्रूपासून स्वतःचे संरक्षण करते. त्यानंतर हिप्पो कॅम्पस बद्दल एखादा प्रश्न आपल्याला. ही भारतीय किंवा अंदमानात राहणारी बोनी फिश आहे. डोकी घोड्याच्या मुखासमान असतं म्हणून यांना समुद्री घोडे असं म्हटलं जातं. बा पाण्यामध्ये सरळ व्हर्टिकल पोहते. बा सरळच्या सरळ पोहते. आता रोहू जर रोहू पोहायला लागला तर तोही एकदम सरळ सरळच पोहतो. परंतु जर झिंगा पोहायला लागला तर तो व्हर्टिकल असा वरती 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 पोहोचतो. वरती हॉरिझॉन्टल सॉरी. त्यानंतर यांना रोस्ट्रूम असंही म्हटलं जातं. बा नर माशाच्या पाठीमध्ये पिशवी सारखी रचना असते त्याला प्रौढ पाऊच असं म्हटलं जातं. मादी अंडी घालते. याच पिशवीमध्ये निःशेषणाच्या क्रियेचा विकास होतो. अशी इतकी मोस्ट मोस्ट एक्झाम्पल जे आहेत जे परीक्षेला विचारले जातील असे सर्वचे सर्व एक्झाम्पल मी माझ्या सामान्य विज्ञान या पुस्तकामध्ये सामान्य विज्ञान दरवाल अकॅडमीचं पब्लिकेशन असलेलं बाबूराव पडळकर सर यांचं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहे. या पुस्तकाचा जास्तीत जास्त वापर करा. आता बऱ्याच जणांना काही ठराविक बुक्स माहिती आहेत त्याच्यामुळे सगळा गोंधळ उडालेला विद्यार्थ्यांचा. त्याच्यामध्ये इतका डाटा नाहीये. पुस्तक प्रचंड चालल्यामुळे मग डाटा तेवढा कमी पडतो. आता बघा समुद्रातील माशांमध्ये सर्वात छोटा मासा ट्रिमॅटोनस. व्हेल शार्क हा जगातील सर्वात मोठा मासा. मासे आणि साप यांच्यामध्ये स्केल असतात. ईस्टा वेस्टर हे जे जंतू आहेत दिवसभर सक्रिय असतात. खालील सर्व प्रकारचे मासे आहेत म्हणजे इच्छिन सकर फिश असं म्हटलं जातं. पा त्यानंतर पिस्टुलारिया फ्लूट फिश असं म्हटलं जातं. त्यानंतर टायगर फिश फ्लाइंग फिश याच्यावरती प्रश्न विचारला होता. फ्लाइंग फिश वरती प्रश्न विचारला होता कंबाईनला. क्लॉरियस कॅट फिश प्रिस्टियस सॉ फिश चिमोरिया रॅट फिश हिप्पो कॅम्पस हॉर्स फिश याच्यावरती राज्यसेवेला प्रश्न विचारला होता. बा म्हणजे सब 24 मासे 24. आता मी काही सगळे इथे घेतलेले नाहीत. जे मासे नाहीत सिल्वर फिश त्याच्याबद्दल एक प्रश्न विचारला होता. जे मासे नाही आहेत आता इथं अँग्लर फिश आहे ट्रंक फिश आहे सी फिश आहे मॉस्किटो फिश आहे त्याला आपण गंबुशिया म्हणतो. इथे राज्यसेवेचा प्रश्न विचारला होता गंबुशिया. गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा म्हणजे हिवताप टाळण्यासाठी कोणते मासे पाळले जातात. कॉमन ज्याला सामान्य देण्यास म्हणतो आपण. बा म्हणजे बघा सामान्य विज्ञान हा जो विषय आहे तो सामान्य अध्ययन या पेपरमध्ये येतो. राज्यसेवेचा जो पहिला पेपर आहे त्याला सामान्य अध्ययन असं म्हटलं जातं. अध्ययन असावं सामान्य. खूप जास्त माहितीची गरज नाहीये. सामान्य अध्ययन जे लोकांना माहिती आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. इतकं सिम्पल आहे बघा. त्यानंतर पेशीच्या संदर्भात एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पेशी किती लहान किती मोठे या पद्धतीने आपण पाहिलेले. बा म्हणजे काय आता हे पेशीचे रचनात्मक आणि कार्यात्मक संघटन साधारणतः 0.1 angstrom पासून 18 सेंटीमीटर पर्यंत असू शकते. बघा प्राण्याचे एक अंडे म्हणजे एक पेशी होय. बघा सर्वात लहान पेशी मायक्रोप्लाझ्मा गॅलॅपसेटम. सर्वात मोठी पेशी शामृगाचे अंडे. लक्षात ठेवायचं. बघा मानवी शरीरातील काही पेशी ह्या 1 मीटर लांब असू शकतात. बघा आता पेशीची संरचना इथे दिलेली आहे तुम्ही बुक्स मधून ते पाहून घ्या. काही पेशी मात्र अशा असतात. बा मानवी तांबड्या रक्तातील रक्तपेशीतील केंद्रकाचा परिपक्वतेनंतर ऱ्हास होतो. हिमोग्लोबिन साठी ऑक्सिजन शोषणासाठी जास्त जागा उपलब्ध केली जाते. हे बघा त्यानंतर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर वनस्पती पेशीतील साणी नलिकेत सीव्ह ट्यूब्स असंच घडतं म्हणून त्या पोकळ असतात. पदार्थाचे सहज वहन होते. वहन होण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा डायजेस्टिव्ह सिस्टम बद्दल एखादा प्रश्न विचारला जाईल. डायजेस्टिव्ह सिस्टमच्या संदर्भात तुम्ही माहिती मिळवा. ऑलरेडी आपणही त्याच्यावरती माहिती मी सांगतो. थोडीशी थोड्याफार प्रमाणामध्ये आपण बोलूया त्याच्यावरती. थोडीशी PDF मी कमी करतो म्हणजे तुम्हाला ते दोन्ही दिसेल. बघा म्हणजे आता जनरल आपल्याला काय सांगता आलं पाहिजे. बघा संस्था अन्नपासून काम करते.
एकत्रितपणे करणाऱ्या पंचेंद्रियाला पचन संस्था असं म्हटलं जातं. डायजेस्टिव्ह सिस्टम, थोडंसं आपण पुढे जाऊया कारण आपल्याला फक्त चार्ट पाहिजे. डायजेस्टिव्ह सिस्टम बद्दल बघा, अलिमेंट्री कॅनल 32 ते 33 फूट, आपल्याला हे पण माहिती असलं पाहिजे किती सेंटीमीटर मध्ये किती, 950 मीटर मध्ये किती, 8 ते 10 मीटर. इथे जे प्रश्न विचारले जातात ना ते प्रश्न असतात फॅक्च्युअल डाटा, म्हणजे सिस्टमचे जे सगळे प्रश्न आहेत ना तो फॅक्च्युअल डाटा असतो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, सिस्टम वरती एक किंवा दोनच प्रश्न असतात राज्यसेवेला, कमाल तर एकच प्रश्न असतो. आणि मार्केट मधल्या पुस्तकामध्ये जवळपास 60% पेजेस हे सिस्टम बद्दल दिलेले आहेत, म्हणजे एक प्रश्नासाठी 60% पेजेस आहेत आणि राज्यसेवेला 19 प्रश्नासाठी फक्त 40 पेजेस आहेत, मग त्यातून काहीच येत नाही. मग हा प्रश्न आहे, मग सर्वात जास्त मटेरियल कुठलं असलं पाहिजे, जे मी मगासपासून सांगतो, जीवशास्त्राचा विकास असले, उत्पत्ती असणं अपेक्षित आहे, वर्गीकरण असलं पाहिजे, वर्गीकरणातले जे काही महत्वाचे प्राणी आहेत त्यांच्याबद्दलची विशिष्ट माहिती असली पाहिजे. आपल्याला सिस्टम बद्दल इतका डाटा मिळालेला आहे की आपण असं काय सिस्टम मध्ये PhDs करतो काय असं झालेलं आहे. आपल्याला PhD करून डॉक्टर वगैरे बनायचं नाही, आपल्याला प्रॉपर MPSC ला अपेक्षित असणारे बाबी द्यायचं. त्यानंतर मुख गुहा बक्कल कॅव्हिटी ग्रासनी 12 सेंटीमीटर, ग्रासिका 25 सेंटीमीटर, आमाशय 30 सेंटीमीटर. बघा, बोलण्यासाठी अतिरिक्त आवाज तयार करण्यासाठी फॅरिंग्ज असतं. त्यानंतर आमाशयाच्या 30 मीटर, प्रत्येक व्यक्तीच्या जठरामध्ये 3.5 कोटी जठरग्रंथी असतात, म्हणजे 3.5 कोटी. फॅक्च्युअल डाटा आपल्याला माहित असला पाहिजे. लहान आतडे 6 मीटर लांब, मोठे आतडे त्यात असतं काय 1.5 सेंटीमीटर लांब पण 6 ते 7 सेंटीमीटर मोठा असतं. बा मग उलट पण आहे, बृहदांत्र आणि मलाशय 2 20 सेंटीमीटर. ही वयस्कर माणसाचे जठर 1.5 लिटर पदार्थ वहन करतात, असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. जठराचे आवरण 36 तासात बदलते, किती तासात बदलते असा प्रश्न विचारला जाईल. एकदम मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट. जठर गाईच्या दुधापेक्षा बकरीच्या दुधाला लवकर पचवते. बघा, गाईच्या दुधापेक्षा बकरीच्या दुधाला जठर लवकर पचवते, म्हणजे लवकर पचणारे पदार्थ आपण घेतले पाहिजे. आता हे बाकीचं काय आकृती वगैरे किंवा त्याच्याबद्दल काय मी जास्त बोलत नाहीये, pH वगैरे तुम्ही बघून घ्या ते, कारण हे काय मोस्ट एक्सपेक्टेड मध्ये तिकडचं नाही, ते हे मोस्ट एक्सपेक्टेड होतं ते तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर मी सांगितलं होतं बा सायकल बद्दल प्रश्न विचारला जाणार आहे. मग सायट्रिक अम्ल ज्याला आपण TCE असं म्हटलं जातं, या प्रक्रियेचा शोध हॅन्स क्रेब यांनी 1937 मध्ये लावला. 1943 मध्ये क्रेब लिपमन आणि यांनी कबुतराच्या मांसपेशीतील तंतुकणिकांमध्ये पायरुवेटच्या उपयोजनाचा अभ्यास केला होता. आता हे कबुतराच्या संदर्भातला प्रश्न का विचारला जाऊ शकतो, कारण कबुतराची जी विष्ठा आहे ही विष्ठा त्याच्यातून काही कंटेंट केमिकल्स बाहेर पडतात आणि या केमिकल्समुळे मानवी शरीरामध्ये कॅन्सर नावाचा जो आजार आहे तो वाढू शकतो असं हुस्स म्हणजे अहवाल आलेला आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये जे कबूतर खाणे आहेत ते बंद करण्यात यावेत असा एक जो काही निर्णय आहे तो दिलेला आहे. आणि मुंबईची महानगरपालिका त्या दृष्टीने पाऊल टाकते आणि मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असल्यामुळे 100% हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. लक्षात ठेवा, काही ना काहीतरी कारण असतात त्याच्याशिवाय नाही, आणि त्याचा अभ्यासच असला पाहिजे. तो अभ्यास मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. त्यानंतर त्याबद्दल त्याने अभ्यास केला. 1953 मध्ये नोबेल पण मिळालं त्यांना. बा ही प्रक्रिया जी आहे मॅट्रिक्स पद्धतीने तंतुकणिकेतील आधारकांमध्ये घडून येते. बघा, प्रथम उत्पादित सायट्रिक आम्ल ज्याला आपण म्हणतो 6 कार्बन तयार होतो म्हणजे एक संयुग. आणि क्रेब चक्रातील स्थानिक श्वसनामुळे का ग्लुकोज रेणूचे संपूर्ण विघटन होऊन 38 रेणूंची निर्मिती होते उत्पादन. आता बघा, स्थानिक श्वसन आणि अनानिल श्वसन. स्थानिक श्वसन म्हणजे ऑक्सिजनच्या सान्निध्यामध्ये अनानिल श्वसन मध्ये ऑक्सिजन नसताना, म्हणजे ज्यावेळेस एखादा शेंगदाणा म्हणजे बी आपण जमिनीमध्ये पुरू त्यावेळेस तो उगवताना अनानिल प्रकार श्वसन करतो, किंवा आपण श्वासोच्छवास ज्यावेळेस करतो म्हणजे बाहेर सोडतो व्यायाम करताना बाहेर सोडतो त्यावेळेस आपण अनानिल प्रकारचं श्वसन करत असतो. उत्सर्जन संस्थेबद्दल एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. आपण पुस्तकामध्ये घेताना मुद्देच घेतलेले उत्सर्जन संस्थाच नाही फक्त त्याच्याबद्दलचे डिसीज पण घेतलेले आजार, तर ते पुस्तकामध्ये बघायला मिळतील तुम्हाला. तर काही इथे तेवढं शेअर करता येणार नाही मला. उत्सर्जन म्हणजे काय, त्याच्यावरती राज्यसेवा 101% प्रश्न विचारते, कारण मागच्या वेळेस एक प्रश्न आपल्याला विचारला होता की टाकाऊ पदार्थ जो आहे तो कुठला, क्रिएटिन हा नव्हता, बाकी क्रिएटिनिन आहे पण क्रिएटिन नाहीये. मग बाकीचे पण बा युरिया वगैरे होता ते अमोनिया वगैरे. उत्सर्जनाचे महत्व विचारलं जाऊ शकतं. बा शरीरामध्ये शरीराच्या द्रव्यांची संरचना सामूह प्रसरणीय दाबाचे संतुलन राखण्यासाठी उत्सर्जनाद्वारे शरीरामध्ये जे घातक पदार्थ तयार होतात त्यांना बाहेर टाकण्यासाठी होमिओस्टॅटिस
किंवा स्थायी वातावरण राखण्यासाठी आणि उत्सर्जित पदार्थाचे आवश्यक प्रमाण राखण्यासाठी खूप अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत. प्राण्यांमधील उत्सर्जित पदार्थाचे प्रमुख दोन भाग आहेत, कार्बनीय पदार्थ कोणते आणि नायट्रोजनस पदार्थ कोणते. ऑर्गॅनिक वेस्ट प्रोडक्ट कुठले कुठले बघ, कार्बनीय उत्सर्जित पदार्थ म्हणजे सीओ टू आहे. सीओ टू हा प्रामुख्याने आम्ल निर्मितीला प्राधान्य देतो. बघा, श्वसन संस्थेमध्ये जो कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरामध्ये राहतो तो आम्ल निर्मितीला प्राधान्य देतो, म्हणून पित्त होतं आणि पित्ताशयानंतरच पुढच्या प्रक्रिया घडायला सुरुवात होत होता. शरीरामध्ये आम्लाची निर्मिती जास्त प्रमाणात झाल्यास पेशींना घातक स्थिती उत्पन्न होते, मग ती श्वसन क्रियेद्वारे बाहेर टाकलं पाहिजे. त्यानंतर नायट्रोजनस पदार्थ, यामध्ये अमोनिया असतो, त्यानंतर युरिक अम्ल असतं, हे शरीरा युरिया असतो, लक्षात ठेवा. जीवाणूंमधून उत्सर्जित होणार आहे म्हणजे अमोनोटेलिक या जीवाणूंमधून अमोनिया उत्सर्जित होतो. मग तुम्हाला डायरेक्ट विचारलं जाईल मासे किंवा प्रोटोझोन याच्यामधून कोण उत्सर्जित होतो, युरिकोटेलिक मधून युरिक अम्ल बाहेर पडतं बा, साप असेल किंवा पाली असेल किंवा पक्षी असतील. त्यानंतर युरिओटेलिक जीवाणूंमधून प्रमुख उत्सर्जन काय, युरिया आहे. उदाहरणार्थ आपण आहोत, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे इथे सिंपल सिंपल प्रश्न विचारले जातात. आता बघा, जसं तुम्हाला याच्याबद्दल डोळ्याच्या संदर्भातले दंडपेशी आणि शंकूपेशी संदर्भातला प्रश्न विचारला होता, त्या स्वरूपाचा एक कानाच्या संदर्भातला म्हणजे जे इंद्रिय आहेत आपले त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग इंद्रियाच्या संदर्भातला प्रश्न काय आपल्याला विचारला जाईल तो आपण बघतोय. एक मिनिट फक्त बघा, कान हे ऐकण्याचे इंद्रिय आहे, लक्षात आलं पाहिजे. बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतकर्ण. मग कानाची आकृती दिसते आपल्या सगळ्यांना, सांगायला पाहिजे हा एअर ड्रम आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे की इथे आपला आवाज जो आहे तो परावर्तन होतो, त्यानंतर इथून मज्जातंतूकडे जातं, हे वरचं मज्जातंतूचा भाग मेंदूकडे जाऊन मग आपल्याला ऐकू येतं की कोण काय बोललेला आहे. बाह्यकर्ण एक्सटर्नल इयर जो आहे तो कानाची पाळी, कर्ण नलिका, कर्णपटल, अवयव, वातावरणातील ध्वनिलहर एकत्र येऊन कर्णनलिकेकडे पाठवले जातात. कानाची पाळी लवचिक अशा कुरच्यांनी बनलेली असते. याच्यावरती मी जास्त नाही बोलणार. कानाच्या पाळीमध्ये 2.5 सेंटीमीटर लांबीची कर्णनलिका असते बा. कर्णमळ ग्रंथी पण त्याच्यामध्ये असतात. मेणासारखा मऊ घट्ट आणि शिकट स्राव आपल्याला सगळ्यांना माहिती, त्याला आपण कर्णमळ असं म्हणतो बा. मध्यकर्णामध्ये पण हे बघून घ्या सगळं, लहान 3 हाड असतात बा, आयरन थोडा ज्याला आपण म्हणतो रिकीब, या पद्धतीने. इथं प्रश्न काय विचारला जाईल बघा, श्रवण क्रियेचा क्रम विचारला जाऊ शकतो यावर्षी. श्रवण क्रियेचा क्रम, बाह्यकर्णाद्वारे आज शिरणाऱ्या ध्वनी लहरी कर्णपटलावर आदळतात, त्यामुळे कंपने निर्माण होतात. त्यानंतर मध्यकर्णातील हाडाच्या साखळीमधून ती कंपने अंतरकर्णावरती येऊन आदळतात, त्यामुळे अस्थिकोरातील बोनी लॅब्रिथन द्रवात पेरिलिंब लहरी उत्पन्न होतात. या लहरी त्वक कुहरातील मेम्ब्रेनस लब्रियन द्रवात एंडोलिंब जातात. 8व्या कपाल तंत्रिके तंतू बघा त्वक कुहरातील. आता हे प्रॉपर सायंटिफिक शब्द आहेत, प्रॉपर सायंटिफिक शब्द, उद्दीपित होतात व या संवेदना 8व्या कपाल तंत्रिकेद्वारे मेंदूंच्या श्रुती केंद्राकडे नेले जातात आणि मग श्रवण क्रिया घडते. म्हणजे इथं आपल्याला लक्षात आलं पाहिजे, बाह्यकर्ण, कर्णपटल, अंतकर्ण, मज्जातंतू आणि मेंदू असा जो काही क्रम आहे तो लक्षात आला पाहिजे तुमच्या. जर मेंदूला अपघात झाला तर काय होतं बघा, साक्षोभ, कन्क्लुशन. यामध्ये डोक्याला अपघात झाल्यामुळे मनुष्य तात्पुरता बेशुद्ध होतो, श्वसन मंद होतो, नाडीचे ठोके कमी होतात, मेंदू त्याच्या आवरणात दुखापत होत नाही. म्हणजे बघायचं मुकामार, यामध्ये साक्षोभाच्या तुलनेत अधिक मार असतो, मेंदूला दुखापत होत नाही पण अंत आवरणावर चिरले जाऊन रक्त प्रवाह होतो, रुग्ण बेशुद्ध अवस्थेत जातो. बघा विदारण, यातकवटी हाडाचे फ्रॅक्चर होऊन मेंदू आवरणे चिरली जातात, मेंदू रक्तवाने दुखापत होते, रुग्ण बेशुद्ध अवस्थेत असतो, त्याच्या नाक व कानातून रक्तस्राव होतो, गंभीर अपघात आहे. कुठले कुठले आहेत बघा, विदारण काय, मुकामार काय, साक्ष काय, अपघात झाल्यामुळे काय काय होत आहे हे लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर आर्थिक वनस्पतींचे विज्ञान बघा, आर्थिक वनस्पतींच्या विज्ञानावरती आपला प्रश्न. मानवाच्या कल्याणासाठी जीवशास्त्राची अत्यंत महत्वाची शाखा आहे अन्न, वस्त्र, निवारा, लक्षात ठेवायचं बघा. याच्यामध्ये आपल्याला वनस्पतीपासून अन्न मिळते, धागे मिळतात, औषधे, लाकूड मिळतात, तेल, रबर, फळे, तरकारी, या सगळ्या गोष्टी. त्यामधलं मुख्य अन्न याच्यात गव्हाच्या संदर्भात मागच्या वेळेस आपल्याला मी वाचला होता प्रश्न बघा तुम्हाला, कदाचित 2019 प्रश्न आला होता की अ जीवनसत्व जो आहे ती कोणत्या याच्यामध्ये कल्याण सोनामध्ये वाढवलं होतं बा. मग आपण चपाती खातो, चपातीमध्ये आपल्याला अ जीवनसत्वाची आवश्यकता असते, मग त्यामुळे इथं प्रश्न जो आहे ना हा विचारला जाऊ शकतो वापरात गावमध्ये. B1, B2, and B3 अशी आणि ई जीवनसत्व उपलब्धता असते. एक वार्षिक पिके असंही विचारलं आपल्याला, वार्षिके, बहुवार्षिके, द्विवार्षिके, ट्रिटिकम प्रजातीच्या.
गावची सर्वात जास्त उपयोग देणारी प्रजाती ट्रिटिकम ॲस्टिवम, सर्वात जास्त उपयोग देणारी प्रजाती कोणती, असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, खूप छान दिलेले. गावामध्ये ग्लुटीन नावाचं प्रथिन असतं. गावामध्ये कोणत्या प्रकारचं प्रथिन असतं असं जर प्रश्न त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. त्यानंतर भात. आता हे सगळे मुद्दे आपण माझ्या पुस्तकामध्ये घेतलेले आहेत, म्हणजे राज्यसेवेला अपेक्षित असणारे पॉईंट, कंबाईनला अपेक्षित असणारे पॉईंट पूर्णपणे त्याचा फोकस केलेला. भारत म्हणजे भारताचे वैज्ञानिक नाव कॅरेझा सटायवा हे आहे. जीवनसत्व बी थायमिनचा शोध स्रोत येतो. संयुक्त राष्ट्र संघाने 2004 हे वर्ष जे आंतरराष्ट्रीय भात वर्ष म्हणून घोषित केलं होतं. भातामधून किण्वन प्रक्रियेद्वारे अल्कोहोल तयार करता येतात. अल्कोहोलच कशामध्ये आपल्या कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनची जी लस आहे त्या लसीमध्ये अल्कोहोल गरजेचं आहे. त्यानंतर मका, मेज ज्याला आपण वैज्ञानिक नाव जिया मेज असंही म्हटलं जातं हे लक्षात ठेवा. मक्यापासून अल्कोहोल कागद रेशीम धागे तयार करता येतात. संपूर्ण मका थायमिन पायरेडॉक्झिन आणि पेंटाथेनिक आम्लाचा प्रमुख स्रोत आहे. म्हणजे थायमिन आपलं जे जीवनसत्व आहे, पायरेडॉक्झिन त्यानंतर पेंटाथेनिक आम्ल याचा स्रोत आहे. बघा मका उभयलिंगी आहे बा वनस्पती, परंतु यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होतं, सेल पॉलिनेशन होत नाही, तर कुठलं पॉलिनेशन होत. ज्वारी, ज्वारीमध्ये कॅफर कॉर्न असं म्हटलं जातं. तर संज्ञा माइलो आहे. ज्वारीमध्ये असणाऱ्या प्रोटीन मध्ये लायफिन हे अमिनो ऍसिड असतं. बघा असेच प्रश्न आपल्याला विचारले जातात. ज्वारीच्या अति सेवन करणाऱ्या लोकांमध्ये पेलाग्रा नावाचा आजार होतो. पेलाग्रा आलं लक्षात. ज्वारीच्या ताटामध्ये वनस्पती हायड्रोसायनिन असं आम्ल असतं. हायड्रोसायनिन नाव लक्षात ठेवायचं. बाजरी वनस्पती शास्त्रात बाजरीस पेनिसिटम अमेरिकम असं म्हटलं जातं. सम इम्पॉर्टंट प्लांट्स फॉर ड्रग्स, काही औषधी वनस्पती ज्या आहेत बघा त्या काय कुठल्या. अकोनाईट आपल्याला माहित असलं पाहिजे. कॉल्कियम मग त्याच्यामध्ये याचा अकोनाईटचा उपयोग काय निरोडिलियाच्या उपचारासाठी होतो. त्यासोबत ताप आणि अंगदुखीसाठी सुद्धा गरजेचं आहे. आपण औषधं घेतो अंगदुखते आपल्याला ताप येतो, मग त्या औषधामध्ये कुठले घटक हे माहित असले पाहिजे. ते कोणत्या वनस्पतीपासून मिळतात याला म्हणायचं सामान्यतः. कॅल्शियमला म्हणजे कॅल्शियमला काय म्हणतात, याला मिठो सॅफ्रॉन असं म्हटलं जातं. इथं काय अनुवंशिकतेच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे. बघा हे सगळं वाचून घ्या एकदा. त्यानंतर आपलं हे जेनशन ओ टू बिटर रूट, याच्यामध्ये ग्लुकोसाइन प्राप्त असतं. पचन संबंधीचे रोग ताप तणावग्रस्त आजार मलेरिया यांच्यावर उपयुक्त आहे. त्यानंतर जिनसँग मधुमेह किंवा पुरुषांसंबंधीचे प्रजननाचे विषय असतील किंवा विकार असतील ते दूर करण्यासाठी. जलाप एक्झोजिनम या वनस्पतीपासून तयार होतं, मुख्यतः पोट साफ होण्यासाठी. त्यानंतर क्विनिन आहे, ओपीएम आहे, यामध्ये जवळपास 12% मॉर्फिन प्राप्त होतं. बघा किती भरपूर विषय प्राप्त झाले. मॉर्फिन एक अल्कोलाइड आहे ज्यामधून हिरोईन नावाचं जे काही ड्रग आहे ते बनवलं जातं. म्हणजे ज्या ज्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत त्या त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आपली जी काही ही म्हणजे राज्यसेवासाठी मोस्ट एक्सपेक्टेड एक्सपेक्टेड पॉईंट जे आहेत तुम्हाला दिलेले हे फक्त जीवशास्त्राचे पॉईंट होते. आता जीवशास्त्रामध्ये वनस्पती शास्त्र पण येतं, प्राणीशास्त्र पण येतं, आणि जीवशास्त्रामध्ये ह्युमन हायजीन येत नाही. लक्षात ठेवा म्हणजे अत्यंत आपण सर्वात जास्त घटक त्याच्यामध्ये. काही लोकांनी त्याला जीवशास्त्राला जीवशास्त्रामध्येच घेऊन आले ह्युमन हायजीनला. आता ते प्रश्न त्या आधारावरती असतात. मग रासायनिक शास्त्राचे बरेच प्रश्न, आता हे जीवशास्त्रामध्ये आपण वनस्पती पाहिलं त्याच्यामध्ये रासायनिक घटक होते, मग तो प्रश्न रासायनिक शास्त्रामध्ये नाही जगा. नाही, प्रॉपर क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे तरच त्याचा फायदा आहे आपल्याला. प्रॉपर जर क्लासिफिकेशन असेल तर फायदा आहे, तसा फायदा होत नाही. लक्षात ठेवायचं बा. म्हणजे आता हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, तुम्हाला सगळं दिलेलं आहे. मग जीवशास्त्राच्या संदर्भातला सगळा जो डाटा आहे तो सगळा डाटा तुम्ही काय केला पाहिजे, तयार केला पाहिजे. आता जे काय आपलं इथून पुढे म्हणजे राज्यसेवेच्या ज्या काही बॅचेस असणार किंवा PSI-STA काय बॅचेस असणार आहे, या बॅचेसच्या संदर्भात मी थोडीशी इन्फॉर्मेटिव्ह माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ती माहिती एकदा तुम्ही बघायला हरकत नाही. म्हणजे ऑलरेडी सांगतो मी तुम्हाला की आपली PSI-STA जी काय आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रकारची बॅच आहे 11 एप्रिल साठी सुरू होते. 11 एप्रिलच्या पूर्वपरीक्षेसाठी 20 दिवसाची बॅच आपण PSI-STA घेतो. या 20 दिवसाच्या बॅच मध्ये आपण काय करणार आहे की PSI साठी मोस्ट एक्सपेक्टेड जे घटक आहेत ऑलरेडी जसे मी इथे घेतोय त्याच्यापेक्षा सखोल पद्धतीने वर्गामध्ये घेणार आहे. म्हणजे जर ऑनलाईन घेतलं तर सकाळी 8 ते 10-2 तासाचे लेक्चर असेल, आणि ऑफलाईनला जर तुम्ही असाल पुण्यामध्ये किंवा हडपसरमध्ये, ती बॅच फक्त हडपसरमध्ये चालणार आहे ऑफलाईन दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये. असं अजिबात नाही की पुण्यातच गेलं पाहिजे. पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये पण राहण्याखाण्याची चांगली व्यवस्था आहे, आणि या व्यवस्थेमध्ये हा खूप चांगल्या पद्धतीने सोर्स आपण तयार केलेला आहे. या सोर्स मधून आपण हे सगळं मिळवणार आहे. आता ही
याच्यासाठी आपलं जे फास्ट द म्हणजे फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स नावाचं जे माझं पुस्तक आहे, हे पुस्तक आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे पुस्तक आहे फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स म्हणून, आणि या पुस्तकातून तुम्ही हे सगळं मिळू शकता. एकाच मिनिट, मी तुम्हाला हा सगळा डाटा जो आहे तो तुमच्यापर्यंत शेअर करतो. हरकत नाही, हे आपलं पुस्तक आहे, दिसतंय पहा, फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स म्हणून, जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते घेऊन तुम्ही वाचू शकता. ज्याच्यामधून तुम्हाला कंबाईन साठी जवळपास 30 ते 35 प्रश्न विचारले जातील. दर आल अकॅडमीचा हा युट्यूब चॅनल आपण सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्याला आवडला असेल तर, आणि विद्यार्थ्यांची मदत होईल या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत पोहोचवले, तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा. नाही तर माझ्यापर्यंत पोहोचलेले आता इथून कुठे पुढच्या पर्यंत पोहोचू देऊ द्यायचं नाही असा काही विचार मनामध्ये आणू नका. ओके, आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद मित्रांनो.